सावकाश पायटा का आप्पा, राजू म्हटला. हॉलच्या दारातून आत प्रवेश करत राजू आणि गोपाळ दोघांनी आप्पांना सोबत आणलं होतं. विश्वाने त्यांना पाहिलं. आप्पा, कंदिलाच्या प्रकाशात तुम्हाला दिसेल का? विश्वा पुढे येत म्हटला. हो, थोडं थोडं दिसण्याची शक्यता आहे. वरती काय झालं? लखोबा सुखरूप गेला हे पाहिलं आम्ही. वरती काय झालं ते माहीत नाही आप्पा. मी जसा कंदील भिरकावला तसा मला वरतून त्यांच्या ओरडण्याचे आवाज आले. मी वरती जाऊन पाहिलं तर कोणीच नव्हतं. फक्त लखोबा आणि चिमी दोघंच होते. विश्वा म्हटला. म्हणजे ते नक्कीच होरपळून निघालं असेल आणि आता ते परत येणार. आप्पा म्हटले. म्हणजे ते नष्ट झालं नाही? विश्वाने विचारलं. नाही, मुळीच नाही. साधारण प्रकाशात भलेही त्याची राख होईल, पण त्याच्यावर अंधार पडताच ते पुन्हा एकदा जाग होईल. आणि यावेळी जर ते जाग झालं तर. आप्पा बोलता बोलता थांबले. तर काय आप्पा? अरु म्हटली. तसं आप्पांनी वरच्या मजल्याकडे मान केली आणि ते म्हणाले. तर त्याच्या रागाला सामोरं जाणं अशक्य होईल. त्याची काया वाढेल. ते आणखी हिंस्त्र, हिडीस आणि श्वापदी होईल. आपल्याला जे काही आहे ते आत्ताच्या आत्ताच करावं लागेल. तुम्ही देवपूजा उरकून घेतलीत ना, म्हणजे तळमजला सुरक्षित आहे. आप्पा म्हटले. हो आप्पा, पण मला नाही वाटत की तो कंदील जास्त वेळ टिकू शकेल. विश्वा मागे टांगलेल्या त्या हिरव्या सोनेरी प्रकाशाच्या कंदिलाकडे पाहत म्हटला. तो कंदील इकडे आणा आणि चौघही देवघरात जा. आणि हो, ती पिशवी देखील द्या. आता मलाच वरती जावं लागेल. आप्पांचा हा निर्णय त्या चौघांना मुळीच आवडला नव्हता. आप्पा, वरती जाणं म्हणजे मृत्यूला आलिंगन देण्यासारखं आहे आणि तुमची स्थिती नाहीये काही पाहण्यासारखी. तुम्ही वरती कसे जाणार? त्यापेक्षा मी जातो वरती. विश्वा म्हटला. नाही, भलेही माझे डोळे गेले असते पण मनाची दृष्टी अजूनही तितकीच प्रबळ आहे. काळोखात दडलेल्याला काय पाहायचंय? तुम्ही चौघही खालीच थांबा. देवघरात तुम्हाला कोणताही धोका नाही. मी वरती जातो. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा. कितीही काही झालं तरी देवघराची चौकट ओलांडू नका. बाहेर काळोख असेल आणि काळोखात धोका आहे. आण ती पिशवी माझ्याकडे. आप्पा म्हटले. विश्वाने आतमध्ये जाऊन ती थैली आणली. त्यात उरलेली तीन मडकी होती. ती पिशवी त्यांच्या हाती देताना विश्वाला एक अनुभूती झाली. मनाच्या कोपऱ्यातून जणू आवाज आला की ही त्याची आणि आप्पांची शेवटची भेट ठरू शकते. जे काम निर्मलाच्या हातून अर्ध सुटलं होतं तेच आप्पा आज पूर्ण करणार होते. आप्पांना माहीत होतं की ते त्याच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहेत. जिथे दैवी शक्ती, आशा, आनंद, सुख यांच्यापैकी कुणाला स्थारा नाही, जिथे या सर्वांचा अंत होतो तिथून पुढे त्याचं क्षेत्र सुरू होतं. आणि ते स्वतःला काळोखाचा देव मानतं, अनिष्ट देव. त्याच्याशी लढा देण्यासाठी आपण आपले प्राण पणाला लावणार आहोत हे आप्पांना माहीत होतं. अरुणने आप्पांचा हात हाती घेतला. आईबाबांनंतर तुम्हीच होतात मला आप्पा. अरुच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. पोरी, तू एकटी नाहीयेस. भलेही या लढ्यात माझा अंत झाला तरी मी सदैव तुझ्या पाठीशी असेन. एवढं बोलून आप्पांनी चौघांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना देवघरात जायला सांगितलं. तसे राजू आणि गोपाळ दोघांनी देवघरात गेल्यावर सोबतचे कंदील विझवले. नंतर गरज पडली तर ते पेटवून वापरले असते. सध्या देवघरातील पवित्र प्रकाश पुरेसा होता. चौघांनी आप्पांची आज्ञा पाळली आणि देवघराच्या चौकटीतून ते आत गेले. तसा आप्पांनी तो टांगलेला कंदील काढून घेतला. त्या प्रकाशातही आप्पांना स्पष्ट असं काहीच दिसत नव्हतं.
एका हातात थैली आणि दुसऱ्या हाती कंदील घेऊन आप्पा कसे बसे चाचपडत त्या स्वयंपाकघराच्या जिन्यापाशी आले. जिन्यापाशी येताच हॉलमधल्या अंधारात काही सावल्या उभ्या राहिल्या. आप्पांच्या हातातील त्या प्रकाशामुळे त्यांची पुढे यायची टाप नव्हती. आप्पांनी मनोमन देवाचं नामस्मरण केलं आणि जिन्याच्या पायरीवरून चढत वरचा मजला गाठला. आप्पांना अस्पष्ट दिसत होतं की त्यांच्या पुढे मागे जाण्याने प्रकाशाच्या वलयानंतर जो अंधार निर्माण व्हायचा त्या अंधारात दात विचकत त्या विचित्र सावल्या उभ्या राहायच्या. जणू एक एक करून ते आप्पांच्या परतीचा मार्ग स्थगित करत होते. आप्पांनी मनाशी निश्चय केला होता की आता एकतर ते राहील नाहीतर मी राहीन. डाव्या बाजूचं वळण घेऊन आप्पा शेवटी त्या माळ्यावर जाणाऱ्या पायऱ्यांच्या सुरुवातीला उभे होते. चाचपडत त्यांनी तो दरवाजा उघडला जो थोड्या वेळापूर्वी विश्वाने बंद केला होता. तिथून वरती जाण्याआधी एक वेळ त्यांनी मान वळवून त्या अडसर घातलेल्या खोलीकडे पाहिलं. आशा होती की विनू आणि निर्मला दिसतील, पण तेही तिथे नव्हते. त्यांना तिथे अनुपस्थित पाहून आप्पा काही क्षण विचारात पडले आणि पुढच्याच क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर एक विजयी हसू उमटलं. स्वतःशी मान हलवून त्यांनी अखेरीस माळ्यावर जायची वाट धरली. एक पायरी, दोन पायरी असं चढत चढत ते वरती जाऊ लागले. इकडे देवघराच्या खोलीत भिंतीला टेकून मांडी घालून हे चौघही विचार करत बसले होते. विश्वजित, आपण जायला हवं का? राजू म्हटला. नाही, बाहेर धोका आहे, आप्पांनी आपल्याला इथेच राहायला सांगितलं, विश्वा म्हटला. चौघही अगदी शांत बसून होते की तोच देवघराच्या बाहेर तळमजल्याच्या अंधारातून एक खिखी करून हसण्याचा आवाज ऐकू आला. अंधारात काहीतरी दोन हात आणि दोन पायावर बसून वाकुल्या दाखवत होतं, दात विचकत होतं. त्याचे फक्त दोन लुकलुकणारे डोळे दिसत होते. काळोखात वावरणाऱ्या सावल्यांपैकी एक सावली होती ती. ए अरुणा, अरुणा, अरुणा. आपल्या घोगऱ्या किनरी आवाजात ते अरुणाचं नाव घेऊ लागलं. तसं अरुणाने दारातून वाकून बाहेर पाहिलं. बाहेर दिसत मात्र कोणीच नव्हतं, पण आवाज ऐकू येत होता. अरुणा, अरु, काय झालं? विश्वा म्हटला. कोणीतरी हाक मारतय, अरु म्हटली. तसे विश्वा, राजू, गोपाळ तिघांनीही डोकावून पाहिलं. अरु, बाळा, तो आवाज अरुणाच्या आईचा अर्थात निर्मलाबाईंचा होता. अरुणा, नाही नाही अरु, हे खोटंय, हा भास आहे, विश्वा म्हटला. हुबेहूब आपल्या आईचा आवाज ऐकून अरुणाच्या डोळ्यात पाणी आलं. काळजात कळ उठली. अरु, अरु, बाळा, मी तुझी आई, बाहेर ये बाळा, तू आईला भेटणार नाही, तुला माझ्या छातीशी कवटाळून घेऊ दे मला, ये. अरुणे आपले दोन्ही कान घट्ट बंद करून घेतले. आता त्या सैतानाने शक्ती नाही तर युक्तीचा वापर करायचं ठरवलं होतं. त्या सर्वांच्या मनावर वार करून त्यांना बाहेर बोलावून ठार करण्याचा त्याचा हेतू होता. इकडे आप्पा वरती चढत जात होते की त्यांच्या कानावर माळ्यावरून आवाज आला. येऊ दे, येऊ दे, वरती येऊ दे, आत्ता नाही. आप्पांनी तो आवाज ऐकला होता, पण आप्पांचं मन इतकं कमकुवत नव्हतं की ते त्याला घाबरतील. शेवटी आप्पांनी तो कंदील वरती ठेवला. त्या प्रकाशाने माळ्यावरचं छत उजळून निघालं. भलेही अंधार नाहीसा झाला होता, पण तिथे अजूनही त्याच्या अस्तित्वाची चाहूल लागत होती. माळ्यावर आप्पांनी नजर फिरवली. समोरच्या बाजूने जिथे प्रकाश पोहोचत नव्हता तिथे किर्र काळोख होता. आप्पांनी तोंडातल्या तोंडात काही मंत्र पुटपुटत एक एक करून ती चमत्कारी मातीची मडकी बाहेर काढली. तिन्ही मडकी उघडून ते मोकळे झाले.
डोक्यातून अगदी सुगंध दरवळत होता. माळ्यावर पडलेले मृत सांगाडे आणि सडलेलं कुजलेलं मांस, काही मानवी खोपड्या, कुठे वळवळणारे किडे, अगदी घृणास्पद दृश्य होतं ते. त्याचाच दुर्गंध पसरला होता. मनावर एक नैराश्य आणणारं स्थळ होतं ते. अप्पांनी एक मडकं उचलून घेतलं आणि त्यातून मुठमुठ माती काढून खाली जाणाऱ्या पायऱ्यांवर उधळली. कंदील उचलून अप्पांनी अजून थोडं पुढे जाऊन माळ्यावरच्या अंधारात ती मूठ उधळली. एका दिशेला एक मडकं फेकून पूर्ण रिकामं झालं. अप्पांनी दुसरं मडकं हाती घेतलं, तेही एका बाजूला मुठीने जमिनीवर खत उधळल्यासारखं उधळून दिलं. आता अजून एक तिसरी बाजू राहिली होती. त्या बाजूनी देखील अप्पा ती माती उधळण्यासाठी जाऊ लागले होते की तोच कंदिलाची ज्योत फडफडली. अप्पांना अंधुक अंधुक दिसत होतं की ज्योत हळूहळू निमुळती होत चालली. आणि जशी जशी ती ज्योत निमुळती व्हायला लागली होती, तसतशा अंधारातून उठून काळ्या भोर सावल्या चांदीसारखे लुकलुकणारे डोळे घेऊन अप्पांकडे पाहू लागल्या होत्या. जोपर्यंत त्या मातीचा अग्निशी संपर्क येत नव्हता, तोपर्यंत ती माती पूर्णपणे निष्क्रिय होती. एकदा का ती माती अग्नीच्या संपर्कात आली की एक महाभयंकर तांडव माजणार होता. अप्पांनी आता तिन्हीच्या तिन्ही मडकी माळ्यावर भिरकावून रिकामी केली होती. हळूहळू तो प्रकाश विझणार होता. अप्पा जेव्हा वरती आले तेव्हाच त्यांच्या मागोमाग ते खालचं दार बंद झालं होतं. अप्पा स्वतःशीच हसले. जड पावलांनी चालत चालत त्या प्रकाशाजवळ आले. त्यांनी पाहिलं की त्या अंधाऱ्या कोपऱ्यात कोकाटे उघड्या अंगावर काळी शाल, लांबसडक नख, पांढरं शिप्पट पडलेलं तोंड, खाली धोतर. तो अगदी त्या हिडीस उपद्रवी पिशाच्याप्रमाणेच दिसत होता. अप्पांची दशा पाहून तो हसत होता. अखेरीस ही रात्र आली. बघ बघ, तुझा देव आज तुला वाचवायला इथे येणार नाही. माझे हे गुलाम तुझ्या आत्म्याचा एक नेक कण तोडून तोडून खाते. तुझ्या देवभक्ताच्या देहाचा ते चवीने आस्वाद घेतील. तुझ्यात आता शक्ती नाही, मला माहिती. तुझा आजार नाही आहे. खोटं सांगितलंस ना तू की हा तुझा आजार आहे. रात्रीच्या काळोखात तुझी शक्ती नाहीशी होती. तुझी दृष्टीहीनता हेच दर्शवते की अंधार तुझ्या त्या प्रकाशापेक्षा जास्त बलवान. तू नश्वर, तुझा देव काहीच करू शकत नाही. बघ तुझी ती प्रकाश ज्योती कशी मालवती. कर विनवडी तिला, कर. बघ तुला वाचवते का माझ्या या मृत्यूच्या जाळ्यातून. असुरी हास्य घेऊन कोकाटे मागे मागे सरकला. जसजसा तो प्रकाश मालवत होता तशा त्या असुरी सावल्यांचा घोळका अप्पांभोवती जमा व्हायला लागला होता. इकडे देवघरात अरुला बाहेरून आपल्या आईचा दीनवाणा आवाज ऐकू येत होता. ती तो करुणादायी आवाज सहन करू शकत नव्हती. विश्वाने तिला कवटाळून घेतलं होतं. अरुणासाठी तो आईचा आवाज होता, तर राजू आणि गोपाळ ह्यांच्यासाठी कर्णकर्कश श्वापदांचा. ते दोघेही कान घट्ट दाबून ते आवाज टाळण्याचा प्रयत्न करत होते. विश्वा त्या तिघांचीही अशी अवस्था पाहू शकत नव्हता. तो बाहेरून येणाऱ्या अंधाराकडे पाहत ओरडला, बस बस, शट अप, चालते भाई, निघून जा. विश्वाचा आवाज अख्ख्या तळमजल्यावर घुमला. मुळात ती गर्जनाच होती. त्याच्या आवाजाने बाहेरचे ते भयंकर आवाज बंद झाले. विश्वाने एक मोठा श्वास घेतला. तसे राजू, गोपाळ आणि अरु तिघांनी आपल्या कानावरचे हात बाजूला केले. व्हरांड्यात अगदी स्मशान शांतता पसरली होती. हळूहळू घड्याळाचा काटा बाराच्या पलीकडे जाऊ लागला. अमावस्या आपल्या उच्च स्तरावर येऊन पोहोचली होती. सैतानी शक्तीची प्रबळ होण्याची महत्वाची वेळ होती. तोच व्हरांड्यातून आणखी एक आवाज आला,
अरुताई। आता मात्र त्या आवाजासोबतच विनूची एक लहानशी आकृती बाहेर आली। अंधारातील सावल्यांनी आपलं भक्ष्य बाहेर बोलवण्यासाठी कृत्रिम प्रकाश निर्माण केला होता। विनूला बघता क्षणी अरुचा स्वतःवरचा ताबा पूर्णपणे सुटला आणि तिने चौकट ओलांडली।